मैत्रिणीं आता ऐकूया मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉक्टर रश्मी बोरीकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील विरांगना याविषयी केलेल्या भाषणाचा भाग दुसरा मैत्रिणींनो मी डॉक्टर रश्मी बोरीकर आज आपल्याशी मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी संवाद साधणार आहे यासाठी मी मुख्यत दोन पुस्तकांची मदत घेतली आहे पहिले आहे डॉक्टर ज्योत्स्ना घारपुरे लिखित अशा झुंजलो आम्ही आणि दुसरे आहे अनंत भालेराव लिखित हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था येथील ग्रंथालयाचा मी उपयोग केलेला आहे या स्वातंत्र्य लढ्यातल्या महिलांविषयी वाचत असताना सगळ्या महिलांच्या व्यक्तिचित्रांमध्ये ज्योत्स्नाईंनी लिहिताना एक नाव वारंवार आपल्याला वाचायला मिळतं ते म्हणजे आशाताई वाघमारे आशाताई वाघमारे या निजामशाही विरुद्ध मराठवाड्यातून लढणाऱ्या स्त्रियांच्या एक प्रकारे सेनापतीच होत्या खरं म्हणजे आशाताई मराठवाड्यातल्या नाहीत आशाताई नाशिक विभागातल्या त्यांचं बालपण गेलं येवला आणि नाशिक इथं वडिलांकडे बऱ्यापैकी समृद्धी होती पण त्याच वेळेला मुलींच्या शिक्षणाविषयी जागरूकता पण होती त्यामुळे आशाताईंना शिक्षणाची संधी मिळाली त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्यांचं अकराव्या वर्षीच लग्न झालं लग्नानंतर बाकी सगळ्या गोष्टी बंद झाल्या आणि त्या संसाराच्या मार्गाला लागल्या पण दुर्दैव असं की दोनच वर्षात आशाताईंच्या पतीचं निधन झालं त्यानंतर मात्र आशाताई माहेरी आल्या आणि त्यांनी शिक्षणाचा मार्ग पत्करला पण नाशिक आणि येवला या ठिकाणी जी काय शिक्षणाची संधी उपलब्ध होती ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं काय असा प्रश्न उभा राहिला आशाताईंनी त्यावेळी पुण्याच्या हिंगण्या इथे कार्यरत असलेल्या अण्णासाहेब कर्वेंच्या संस्थेविषयी खूप ऐकलं होतं त्यांना त्या संस्थेत शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती पण माहेरच्या माणसांची अजिबात तयारी नव्हती तेव्हा आशाताईंनी स्वतःकडचे प्रसंगाने मिळालेले पैसे साठवून माहेरच्या लोकांचा रोष पत्करून आपलं घर सोडलं आणि त्या पुण्याला गेल्या पुण्याला गेल्यानंतर त्या अण्णासाहेब कर्वेंच्या संस्थेत दाखल झाल्या आणि या शाळेनी खरं म्हणजे आशाताईंना घडवलं इथे आशाताईंच्या व्यक्तिमत्वावर देशप्रेम साधेपणा सचोटी या सगळ्या गोचे संस्कार झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकोणीसशे बत्तीस साली आशाताई नोकरीच्या निमित्ताने औरंगाबादला आल्या आणि नंतर मग त्या कायमच्या मराठवाड्याच्याच झाल्या पण कसे बघा आशाताई बालपण नाशिक तरुणपण पुण्यात औरंगाबादच्या तुलनेमध्ये या दोन्ही ठिकाणचं सामाजिक वातावरण हे थोडंसं खुलं आणि मोकळं अशा वातावरणामध्ये वाढलेल्या आशाताई जेव्हा औरंगाबादला राहायला आल्या तेव्हा इथलं थोडंसं बंद असलेलं सामाजिक जीवन मागासलेले विचार हे त्यांना सहन करणं खूप अवघड झालं इथल्या समाज जीवनाशी जुळवून घेताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली पण नोकरी करायची असल्यामुळे त्यांनी चिकाटीनी ते पण सगळं आत्मसात केलं आणि हळूहळू त्या औरंगाबादच्या समाज जीवनामध्ये रुळायला लागल्या सगळ्यात पहिल्यांदा अशा त्यांनी काय केलं असेल तर घराघरामध्ये जाऊन औरंगाबादच्या पालकांशी कुटुंबांशी बोलून तुमच्या मुलीला शाळेत शिकवायला पाठवा अशी विनंती केली आणि त्यामुळे औरंगाबादच्या मुलींना मुली शिक्षणाची संधी उपलब्ध झाली हे सगळं करत असतानाच त्यांचा संबंध आनंदराव वाघमारे यांच्या कुटुंबाशी आला आनंदराव हे देशभक्तीने भारलेले गांधीवादाचा पूर्ण प्रभाव असलेले असं व्यक्तिमत्व दोनही व्यक्तींचे विचार जुळत होते पण त्या काळामध्ये एकमेकांना लग्नाला कसं विचारायचं हा प्रश्न होता त्यामुळे हस्ते परहस्ते निरोप देत अशाताईंनी आनंदरावांपर्यंत आपला विचार पोचवला पण आनंदराव म्हणाले मी तर देशासाठी वाहिलेला माणूस आहे माझ्याशी लग्न करून तू काय करशील त्यावेळेला आपणही तुमच्या बरोबरीनी काम करू असा विश्वास आनंदरावांना देत आशाताई आणि आनंदराव वाघमारे यांनी विवाह केला म्हणजे बघा त्या काळामध्ये विधवेचा पुनर्विवाह ही एक मोठी सामाजिक उलथापालत करणारी घटना औरंगाबादच्या वास्तव्यामध्ये आशाताईंच्या बाबतीमध्ये घडली त्यानंतर मात्र आशाताईंनी मागे वळून बघितलं नाही आणि त्या पूर्णपणे महिला शिक्षण बायकांचं प्रबोधन बायकांना एकत्र करणं त्यांना स्वातंत्र्याविषयी शिकवणं त्याच्याविषयी त्यांचं भान जागृत करणं मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करणं मुलींवर देशप्रेमाचे संस्कार करणं अशी सगळी कामं त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये केली हा लढा सशस्त्र लढा असल्यामुळे शस्त्रांची ने आण करणं शस्त्र घरामध्ये लपवणं अशी जोखमीची कामं सुद्धा आशाताईंनी केली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आशाताईंनी पूर्णपणे स्त्री शिक्षणाचं काम केलं अनेक अनाथ गरजू मुलांचा सांभाळ केला त्यांना मदत केली आणि पहिल्या काही वर्षांमध्ये त्या राजकारणामध्ये सुद्धा सहभागी झाल्या होत्या आशाताईंविषयी तर किती बोलू आणि किती नाही असं होतं मला पण आशाताईंसारखंच काम करणाऱ्या अनेक जणी आपल्याला पुढे दिसतात त्यातलं दुसरं नाव येतं सुशिलाबाई दिवाण सुशिलाबाईंचा जन्म खरं म्हटलं तर, तर पश्चिम बंगालमधला पण वडिलांची फिरतीची नोकरी असल्यामुळे तसं त्या देशभर फिरल्या मुख्य शिक्षण झालं नाशिक इथे त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्या हिंगण्यातल्या कर्वेंच्या संस्थेत दाखल झाल्या तिथे गेल्यावर अन्यायाबद्दल चीड देशभक्ती साधी रहाणी खादीचा स्वीकार असे सगळे संस्कार सुशिलाबाईंवर झाले या शिक्षणाच्या नंतर राघवेंद्र दिवाण या देशप्रेमाने भरलेल्या तरुणाशी विवाह झाल्या लग्नानंतर हे दोघंही लातूरला स्थायिक झाले आणि तिथे राहून त्यांनी हैदराबादमधल्या मुक्तीसंग्रामाचं काम करायला सुरुवात केली दोघंही जणं देशप्रेमाने भारलेले असल्यामुळे दोघांनीही मुक्तीसंग्रामामध्ये बरोबरीने काम केलं सुशिलाबाईंनी मुख्यतः स्त्री शिक्षणावर भर देत मुलींसाठी शाळा काढणं मुलींना शाळेमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करणं पालकांशी बोलणं अशी अनेक कामं केली अनेक भूमिगत कार्यकर्त्यांना आपल्या घरी आसरा दिला त्यांना लपवून ठेवणं वेळप्रसंगी त्यांच्या कुटुंबाला मदत करणं अशी अनेक कामं सुशिलाबाईंनी केली नंतरची आपली सून आहे राजकुवरबाई काबरा बाईंचा जन्म मारवाडी कुटुंबातला आणि नाशिक जवळचा अतिशय सधन कुटुंब पण नाशिकच्या आजूबाजूला शिक्षणाचं वारं वाहत होतं त्यामुळे सुद्धा शिकायची संधी मिळाली हे शिक्षण चालू असतानाच राष्ट्रसेवादल साने गुरुजींचं साहित्य अशा सगळ्यांशी त्यांचा संबंध आला आणि यातूनच मग त्यांचा हळूहळू खादीचा वापर करायचा जातपात पाळायची नाही अशा प्रकारच्या कामामध्ये सहभाग वाढायला लागला हे सगळं करत असतानाच विजयेंद्र काब्रा या स्वातंत्र्यलढ्यातल्या तरुणाची त्यांची गाठ पडली या दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला आणि त्यांनी लग्न केलं लग्नानंतर संसार सुरू झाला पण स्वातंत्र्य लढा हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये तीनही प्रदेश वेगवेगळे करणं या भावनेनी भारावलेलं हे जोडपं स्वातंत्र्य युद्धात भाग घेण्यासाठी म्हणून हैदराबादला आलं आणि हैदराबादला त्यांनी घर केलं हैदराबादला असताना शस्त्र आणायची घरात लपवून ठेवायची भूमिगत कार्यकर्त्यांना घरामध्ये आश्रय द्यायचा अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या स्वातंत्र्यानंतर हे जोडपं औरंगाबादला आलं औरंगाबादला स्थायिक झालं आणि औरंगाबादच्या समाज जीवनामध्ये हे दोघंही जणं इतकं मिसळून गेले की यांनी शाळेची स्थापना केली मुलींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून राजकारणामध्ये पण सक्रिय सहभाग घेतला नगरपालिकेमध्ये काम करायचा प्रयत्न केला नंतर आहे शांताबाई कोटेच्या यांचा जन्म सासवड इथला शांताबाई त्या मनाने थोड्याशा वेगळ्या वातावरणात वाढलेल्या कारण त्यांच्या वडिलांवर गांधीवादाचा खूप मोठा प्रभाव होता त्यामुळे अगदी बालपणापासून त्यांना प्रभात फेरीमध्ये दे जाणं देशभक्तीची गाणं म्हणणं घोषणा देणं सूत कातायचं चा, हातमाग चालवायचा अशा सगळ्या गोष्टींची त्यांना सवय होती कुटुंबच थोडंसं पुरोगामी विचारांचं असल्यामुळे त्यांनी शांताबाईंचा विवाहसुद्धा पुरोगामी विचारांच्या बीड इथल्या कोटेच्या कुटुंबामध्ये केला कोटेच्या कुटुंबामधला रतनलालजी कोटेजा हा पुरोगामी विचारांचा तरुण त्यांच्याशी त्यांचं लग्न झालं पण बीड इथे त्यांचं मन काही रमेना कारण वेगळ्या वातावरणातून आलेल्या होत्या मग त्यांनी पुढचं शिक्षण पूर्ण करायचं म्हणून पुण्याच्या आयुर्वेदिक कॉलेजला प्रवेश घेतला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या बीड इथे आल्या त्यांनी बीड इथे दवाखाना उघडला आणि रुग्णांची सेवा केली शिक्षण आणि शिक्षण संपल्यानंतरचा काही काळ असं ह्या दोनही या, दो या जोडप्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या पूर्ण स्वातंत्र्य युद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं याच्यामध्ये गुप्तपत्रकं काढायची ती साडीत लपवून योग्य ठिकाणी नेऊन द्यायची शस्त्र साडीमध्ये लपवायची ती योग्य ठिकाणी पोचवायची हातबॉम्ब घरामध्ये लपवून ठेवायचे असे अनेक कामं या सुद्धा आपल्याला केलेली दिसतात त्यानंतर येतात माझ्या पिढीच्या लाडक्या प्रतिभाताई वैशंपायन या आमच्या मुख्याध्यापक होत्या खरं म्हणजे यांचा जन्म इंदोरमधला पण शिक्षण सगळं झालं नाशिकच्या भागामध्ये घरी अतिशय गरिबी आणि अतिशय शिस्तीचं वातावरण म्हणजे जरा काही बोलायची सोयच नाही मुली म्हणजे फक्त घरकाम पण नाशिक इथे वास्तव्य असल्यामुळे प्राथमिक शिक्षणाची संधी मात्र यांना मिळाली त्या काळच्या प्रथेप्रमाणे मुलगा बघून वगैरे लग्न झालं लग्न ज्याच्याशी झालं ते भाऊसाहेब वैशंपायन हे मात्र अगदी वेगळ्या वातावरणातले पूर्णपणे गांधी विचारांनी भारलेले आणि स्वातंत्र्य युद्धामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करणारे त्यांनी प्रतिभाताईंना पुढच्या शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि पुण्यातल्या कर्वे शिक्षण संस्थेत पाठवलं इथे खऱ्या अर्थाने प्रतिभाताईंच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल झाला बालपणाचे संस्कार पूर्णपणे मागे पडले आणि तरुण वयामध्ये देशभक्तीचे संस्कार साधी राहणी गांधीवादी विचार या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर झाला आणि मग भाऊसाहेबांच्या बरोबरीनी मुक्तीसंग्रामामध्ये त्यांनी सहभाग घेतला प्रतिभाताईंच्या घरी छापकाना होता त्यामुळे घरावर अनेक वेळेला धाडी पडायच्या घरी पत्रकं छापली जायची ती रात्रीच्या अंधारामध्ये कुठेतरी नेऊन झाडाखाली किंवा आडोशाला ठेवायची तिथून कोणीतरी कार्यकर्ता येऊन ते घेऊन जाणार अशा प्रकारची कामं ताईंनी खूप मोठ्या प्रमाणावर केली आणि स्वातंत्र्यानंतर मग औरंगाबादच्या शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये त्या नोकरीला लागल्या आणि तिथे मुलींना घडवण्याचं काम त्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी अतिशय मन लावून केलं आणि त्यानंतर सुद्धा औरंगाबादच्या समाज जीवनामध्ये महिलांच्या प्रश्नावर त्या कायम महिलांच्या बाजूनी उभ्या राहिल्या आणि काम करताना आपल्याला दिसल्या नंतर येतात करुणाबेन चौधरी या तर खरं म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या पण सधन कुटुंबातल्या लग्नाआधी शिक्षणाची संधी मिळाली त्यांना काय योगायोग आहे बघा करुणाबाईंची एक बहीण ही औरंगाबादला राहणाऱ्या गोविंदभाई श्रॉफ यांची पत्नी त्यांच्यामुळे करुणाबाईंच्या कानावर स्वातंत्र्य युद्धाच्या सगळ्या बातम्या येत होत्या नाहीतर करुणाबाईंच्या घरी काही स्वातंत्र्य युद्धाचं वगैरे असं वातावरण नव्हतं पण या ज्या बातम्या करुणाबाईंपर्यंत पोचत होत्या त्याचं त्यांना इतकं आकर्षण होतं की त्या स्वतःचं घर सोडून औरंगाबादला गोविंदभाई श्रॉफ यांच्या घरी येऊन राहिल्या आणि मलाही तुमच्या बरोबरीने स्वातंत्र्य युद्धामध्ये काम करायचं आहे असं म्हणून त्यांच्या बरोबरीने कामामध्ये उतरल्या जसं त्या कामामध्ये उतरल्या रस्त्यावर उतरून काम करायला लागल्या प्रभात प्रभातफेऱ्यांमध्ये सहभागी व्हायला लागल्या या सगळ्या कामाच्या काळात त्यांची कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी यांच्याशी ओळख झाली कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा फार मोठा प्रभाव होता आणि या मार्क्सवादी विचारांच्या प्रभावाने करुणाबेन खूप प्रभावित झाल्या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये होणाऱ्या कुठल्याही अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध यांनी जोरदार आवाज उठवला मोर्चा काढायचा शस्त्र मिळवायची आंदोलनं करायची निषेध करायचा अशा सर्व प्रकारची कामं यांनी केली स्वातंत्र्यानंतर करुणाबेन या राजकारणामध्ये सक्रिय सहभागी झाल्या होत्या नंतर आपल्याला दोघीजणी जणी दिसतात प्रमिलाताई महेंद्र आणि सुनंदा जोशी या सुद्धा खरं म्हणलं तर मराठवाड्यातल्या नाहीत लग्नानंतर काही कामांनी हैदराबादला येणं झालं मराठवाड्यामध्ये वास्तव्य झालं आणि जेव्हा हैदराबादच्या वास्तव्यामध्ये स्वामीजींशी संपर्क आला गोविंदभाई श्रॉफशी संपर्क आला यांच्या संपर्कामुळे त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये ओढल्या गेल्या पण अतिशय मनापासून या दोघींनी पण स्वातंत्र्य युद्धामध्ये काम केलं प्रमिलाताईंचं तर महत्वाचं काम म्हणजे गोरगरीब जनतेला शिधा पत्रिका मिळवून द्यायची आणि त्याच्यावर मोफत धान्याचं वाटप करायचं असं मोठं काम प्रमिलाताईंनी आपल्याला केलेलं दिसतं आणि सुनंदा जोशी तर अतिशय धाडसीबाई या कशामध्ये एकदम पारंगत असतील असं वाटतं तुम्हाला तर कुठूनही शस्त्र लपवून आणणं या कलेमध्ये या पारंगत होत्या इतक्या की त्या काळामध्ये नानासाहेब गोऱ्यांनी यांना देशभर पाठवलं की जा इथून जाऊन शस्त्र घेऊ नये जी आपल्याला मुक्ती लढ्यासाठी लागणार आहेत जा इथून जाऊन शस्त्र घेऊ नये आणि एकदाही या शस्त्र आणताना पकडल्या गेल्या नाहीत इतकं धाडसाचं काम या बाईंनी केलेलं आहे या सुनांचं कौतुक करावं तेवढा कमीच आहे मैत्रिणींनो आताच आपण मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉक्टर रश्मी बोरीकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील वीरांगना याविषयी केलेल्या भाषणाचा भाग दुसरा ऐकलात